महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ कर्मचारी संघटनेचे द्वितीय राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्तर चांदा वनप्रकल्पाचे महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, दक्षिण चांदा वनप्रकल्पाचे महाव्यवस्थापक जी के अनारसे, मार्कंडा विभागाचे विभागीय व्यवस्थापक नवकिशोर रेड्डी, कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष बीबी पाटील, बल्लारपूरचे नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, सेवानिवृत्त विभागीय व्यवस्थापक प्रभू दावडा प्रामुख्याने उपस्थित होते. या अधिवेशनात कर्मचारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांचा सत्कार करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, चंद्रपूर.